तेव्हा पुण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये एकीकडे मनसेला सोडलेल्या वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यांची बैठक सुरू आहे. आणि त्याच ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे देखील पोहोचलेले आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते नगरमधून, मात्र सुजय विखेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांची नाराजी वाढली असं बोललं जात आहे. तेव्हापासून ते शरद पवार गटाच्या संपर्कात होते आणि आजच त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. अजित पवारांची साथ सोडत निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाणार आहे. अरुण मेहत्रे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अरुण, सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात नेमकं काय काय घडतंय आणि पुढच्या काळात आज दिवसभरात काय काय घडणार आहे? गेल्या 2 दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. त्याशिवाय दुसरा आरके पुण्यातले मनसेला रामराम ठोकलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे राष्ट्रवादीमध्ये जाणार. या दोन्ही बाबतीत गेले 2 दिवस चर्चा सुरू होते आणि त्याच अनुषंगाने आता हे दोन्ही नेते पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आलेले आहेत. खासदार अमोल कोल्हे हे देखील इथे आहेत आणि आता त्यांच्यामध्ये म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्यासोबत या दोन नेत्यांची अमोल कोल्हे आणि इतर स्थानिक नेत्यांच्या ठिकाणी बैठक सुरू आहे. काय त्यांच्यामध्ये चर्चा होते, पुढे निवडणूक आयोग असल्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही निर्णय होतात का याबद्दल आता उत्सुकता आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हे दोन्ही नेते यापैकी कोण आज प्रवेश करणार हा एक भाग, दुसरं म्हणजे प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी त्यांना मिळणार का किंवा त्या अनुषंगाने, कारण निलेश लंके हे स्वतः लोकसभा लढण्यासाठी किंवा त्यांची पत्नी लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे आणि त्या अनुषंग त्या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली सुरू आहे. गेल्या आज हा कार्यक्रम म्हणजे पत्रकार परिषद पुढच्या काही मिनिटांमध्ये होईल आणि त्यानंतर निलेश लंकेंच्या पुस्तकाचं माझे कोविड चे अनुभव त्या पुस्तकाचं प्रकाशन इथे कार्यालयाच्या बाहेर शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाढलेलं सत्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या वसंत मोरेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वसंत मोरे देखील राष्ट्रवादींच्या वाटेवर असल्याचं लक्षात येते, कारण वसंत मोरे देखील काल रात्री सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. अरुण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबाबत. तेव्हा निलेश लंके यांचा आजच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.